ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय रिअल मराठी यूट्यूब चॅनल। मित्रांनो, दिवाळीचा सण 5 दिवस चालतो आणि या 5 दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपण भगवान श्री कुबेर यांची मूर्ती नक्की खरेदी करा आणि तिला आपल्या घरामध्ये विधिवत स्थापन करा। मित्रांनो, यासाठी आपल्याला विद्वान पंडितांची किंवा ब्राह्मणांची गरज भासणार आहे। लक्षात घ्या की एकदा तुम्ही भगवान श्री कुबेरांची मूर्ती तुमच्या घरामध्ये स्थापित केली की तुम्हाला धनाची कोणतीही समस्या कधी जाणवणार नाही। तुम्ही दररोज भगवान श्री विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा करत असाल, मात्र तरीसुद्धा जर तुम्हाला लाभ होत नसेल, धनाच्या समस्या कमी होत नसतील, तर हा उपाय नक्की करून पहा। मात्र लक्षात घ्या, ही पूजा गुप्त पूजा असणार आहे, म्हणजेच या पूजेसाठी आपण बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला बोलवणार नाही। अनेक श्रीमंत लोक ही पूजा करत असतात, मात्र त्याबद्दल ते कुणालाही सांगत नाहीत। आणि म्हणून आपण सुद्धा अगदी गुप्त रूपाने कुबेर पूजा करायची आहे आणि ज्या ब्राह्मणास आपण आमंत्रित करणार आहोत तो विद्वान असावा याची मात्र काळजी घ्या आणि त्याने योग्य मंत्रांचा जाप या दिवशी करायला हवा। तर अशा प्रकारे भगवान श्री कुबेरांची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तो आपल्या घरामध्ये आपण स्थापित करायचा आहे। एकदा हे काम झालं की आपण दररोज सकाळी आणि सायंकाळी भगवान कुबेरांचा जो मंत्र आहे त्याचं पठण दररोज करायचंय। जर आपण 108 वेळा हा मंत्र जर सकाळ संध्याकाळ म्हटलात तर कुबेरांची कृपा आपल्यावरती नक्की होते। लक्षात घ्या, भगवान कुबेर हे माता लक्ष्मीचे सेक्रेटरी आहेत। सेक्रेटरी म्हणजे काय? तर जेवढं काही धन आहे या जगामध्ये या सर्व धनावरती नियंत्रण ठेवण्याचं काम, कंट्रोल करण्याचं काम कुबेर भगवान करत असतात आणि म्हणून त्यांचा हा प्रिय मंत्र ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ओम ह्रीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमहा असा हा जो मंत्र आहे, या मंत्राचं आपण सकाळ सायंकाळ 108 वेळा उच्चारण करायचं आहे आणि 108 वेळा या मंत्राचा जप केल्यानंतर आपण हनुमान चालीसाचा एक पाठ हा नक्की करा। खूप लवकर धनलाभ होतो। मित्रांनो, ही जी धनाची देवता आहे, भगवान कुबेर आहेत, हे भगवान शिवशंकरांचे द्वारपाल मानले जातात आणि म्हणून भगवान कुबेरांनी सुद्धा हे पद मिळवण्यासाठी शिवशंकरांची अगदी मनोभावे पूजा केली होती, तपस्या केली होती आणि त्याचं फळ म्हणूनच त्यांना हे पद मिळालेलं आहे। आणि म्हणून आपण सुद्धा संध्याकाळ झाल्यानंतर, अंधार पडल्यानंतर शिवशंकरांसमोर, भोलेनाथांसमोर दररोज एक तेलाचा दिवा नक्की प्रज्वलित करा। त्यामुळे भगवान शिवशंकरांची कृपादृष्टी आपल्यावरती निरंतर राहील। मित्रांनो, ही जी मूर्ती, कुबेरांची मूर्ती जी आपण आपल्या घरामध्ये स्थापित केली आहे, त्याबरोबरच अजून एक मूर्ती तुम्ही आणू शकता आणि ही मूर्ती ज्या ठिकाणी तुम्ही तुमचं धन ठेवता, पैसा ठेवता, सोन्याचे जे काही तुम्ही मौल्यवान दागिने वगैरे असतील ते तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी, मग ती कॅशबॉक्स असेल किंवा तुमच्या घरातील ती तिजोरी असेल, त्या ठिकाणी आपण अजून एक कुबेरांची छोटीशी मूर्ती आणून ठेवायची आहे। असं म्हणतात की असं केल्याने भगवान कुबेर आपल्या या धनाचं रक्षण करतात, आपलं हे धन व्यर्थ वाया जाऊ देत नाहीत। मित्रांनो, तुम्ही दिवाळीला जी मूर्ती आणणार आहात ती घराच्या उत्तर दिशेलाच स्थापित होईल याची काळजी घ्या, कारण उत्तर दिशा ही धनाची देवता कुबेर यांची दिशा मानली जाते। मित्रांनो, भगवान श्री कुबेर यांची मूर्ती अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्येही स्थापित केलेली आहे आणि आपली जी काही तिजोरी आहे किंवा आपलं धन आपण ज्या ठिकाणी ठेवतोय त्या ठिकाणी सुद्धा आपण ही मूर्ती स्थापित केलेली आहे। लक्षात घ्या, पूर्वीच्या काळी जी काही मंदिरं होती या मंदिरांच्या प्रवेशद्वारासमोर ही मूर्ती असायची आणि मग भगवान कुबेर हे त्या मंदिरातील धनाचं रक्षण करायचे। मित्रांनो, म्हणून आपण सुद्धा आपल्या घरामध्ये या गोष्टीचं पालन करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे माता लक्ष्मीची जर कृपा आपल्यावरती होत नसेल तर हा उपाय करून पहा। भगवान कुबेरही प्रसन्न होतील, भोलेनाथही प्रसन्न होतील आणि माता लक्ष्मीची सुद्धा कृपा आपल्यावरती हळूहळू होऊ लागेल। तर मित्रांनो, हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा। काही शंका असतील कॉमेंटमध्ये नक्की विचारा। आपल्या मित्रपरिवाराला ज्यांना ज्यांना धनाच्या समस्या आहेत, अडचणी आहेत, त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आणि हो, सबस्क्राईब केल्यानंतर ते शेजारी जे घंटीचं बटन आहे, बेल आयकॉन, ते सुद्धा नक्की दाबा, म्हणजे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण धार्मिक व्हिडिओज तुम्हाला सातत्याने मिळत राहतील। याबरोबरच धन्यवाद। ओम नमो नारायणा। ओम नमो नारायणा।